प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। राज्यासह महाराष्ट्र सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडला असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे। राज्यात कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढणारी घटना लक्षात घेता आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून राज्यात सार्वजनिक आरोग्याचा पायाभूत सुविधांची स्थिती चांगली नाही, त्यामुळे सामान्य लोकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावं लागत आहे, जे अनेक नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे। यासाठी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर यांच्या वतीने गुरुवार रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आलं। यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर स्थापन केले जावे यासारखे अनेक मागण्यांचा समावेश होता। दररोज महाराष्ट्रामध्ये जवळपास 65,000 ते 70,000 रुग्ण सापडत आहे आणि मृत्यू ही जास्त प्रमाणात होत आहे। याचं कारण म्हणजे असं आहे की आपली जी हेल्थ यंत्रणा आहे हे काही प्रमाणात कमी पडताना दिसत आहे आपल्याला। आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जनसामान्यांची लोकांसाठी अप्रत्यक्षपणे जास्त प्रमाणात लूट होत चालली आहे। यासाठी आम्ही सरकारकडून आमचे निवेदनासाठी मागण्या देण्यासाठी आलो होतो इकडे मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिसतर्फे की प्रत्येक जिल्ह्यात जे आहे एक जम्बो कोविड हॉस्पिटल जे आहे सरकारतर्फे उभारण्यात यावं, जवळपास 1,000 ते 2,000 बेडचं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेल्फ ऑक्सिजन जनरेटर जे आहे ते म्हणजे त्याचं सिस्टम जे आहे ते कार्यान्वित किंवा त्याचं सिस्टम उभारण्यात यावं। त्याला जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च येतो, जास्त खर्च येत नाही। परत जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दरपत्रक जे आहे दर्शनी भागामध्ये लावण्यात यावे आणि प्रायव्हेट आणि सरकारी रुग्णालयामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दररोज जे व्हेंटिलेटर आहे, बेड आहे याची व्यवस्थेची माहिती जी आहे ते दररोज लावण्यात यावी रुग्णांसाठी, जेणेकरून त्यांना ते त्याचा माहिती रोज मिळावी। आम्हाला अशी आशा आहे की आमची आवाज जे आहे ते सरकारकडे पोहोचणार माननीय जिल्हाधिकारी पण, आणि निश्चितपणे हे मागणे आमचे मागणे होईल आणि जनसामान्याला या महामारीपासून जे आहे ते सुटका होईल अशी आमची आशा आहे। धन्यवाद। आपले नाव? मी महमूद खान, मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस संघटनेचा राज्य सचिव असून। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।